मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की ऑक्टोंबर नोव्हेंबर सप्टेंबरमध्ये ज्या महिलेला पैसे आले नसतील येणार आहे, 30 तारखेमध्ये येणार आहे, परंतु जरी मिळाले नसतील तर काळजी करायची गरज नाही. आम्ही तुमचा 4वा आणि 5वा हप्ता जो ऑक्टोंबर नोव्हेंबरचा तोसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. दिवाळीमध्ये धमाका असणार आहे, 4वा आणि 5वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलेला आज 1 रुपयाही आला नाही आहे, ज्या महिला 3000 मिळाले 1500 आले नसेल, काळजी करू नका सरसकट. ज्या महिला ज्यांना 1 रुपया आहे त्यांना 7500 येणार आहेत. बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना 3रा, 4वा आणि 5वा हे सुद्धा हप्ता जमा होणार आहे. स्वतः अजित पवार काय म्हणले सविस्तर संपूर्ण बघून घ्या. या ठिकाणी 1000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले की नाही, हात वर करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले. बऱ्याच जणांचे आले, राहिलेल्यांच्याही अकाउंटला देणार आहे. 30 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकासची, मगाशी संजयनी तिचं नाव घेतलं होतं मामानी, तिच्याकडे खातं आहे. ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय. आधार कार्डशी लिंकअप केलंय, मधी कुठे गडबड घोटाळा करायला नको, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे. घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशिवाय, ही व्यवस्था केलेली आहे. आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय, पुढेही आम्हाला काम करायचंय. ही योजना आमच्या विरोधक सांगतात चांगली नाही, फसवी आहे, बंद केली पाहिजे. कोर्टात गेले, कोर्टाने सांगितलं नाही, सरकारला त्यांचा अधिकार आहे, सरकार चालू शकत. योजना करू शकता. आता म्हणतायत आम्ही सत्तेवर आलो की योजना बंद करणार का, आपण त्यांच्या पोटात दिसतो. गरिबाला जो मोल मजुरी करणारी महिला आहे, शेतमजुरी करणारी आहे, खुरपडीला जाणारी आहे, त्यामध्ये धुणभांडी करणारी आहे, आमची कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी, झाडू पोतणा करणारी महिला आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला आहे, त्या गरीब महिलेला 1500 रुपये मिळाले तर यांच्या का पोटात दुखतंय. ही योजना बंद करावी का बंद करू नये, बंद करावी त्यांना वाटत असेल त्यांनी हात वर करा, आणि बंद करू नये वाटत असेल त्यांनी हात वर करा. सगळ्याला वाटतं की बंद करू नये. हे माझ्या मायमाऊली, हे भावाचा वाद आहे, मी बंद होऊन देत नाही, पण ते तुमच्या हातात आहे. बंद होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल. आता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले, आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. हे दिले पाहिजेत, कारण त्याच्यातनं माझी महिला काही ना काही तिचं स्वतःच काही मनात असेल ती घेण्याचा प्रयत्न करते, नाहीतर तिला घेता येत नाही. अडचण असते, नाना अडचणी येतात, आणि त्याच्यामुळं ती स्वतः तिच्या हक्काच्या पैशाचा तिच्या जे काही करायचंय. त्यामुळे राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे सुद्धा पैसे मिळाले. स्वतः आजच त्या ठिकाणी अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे, तुम्ही स्वतः त्यांचं पाहिलं असेल, त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्या महिलेला